वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट जानेवारी 2024 या महिन्यात दिनांक 12, 13 व 14 या कालावधीमध्ये संस्थेची तिसरी आंतरराष्ट्रीय परिषद व प्रदर्शन आयोजित करीत आहे. संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार यांच्या प्रेरणेतून व मार्गदर्शनाखाली गेल्या 7 वर्षांपासून दर 3 वर्षातून एकदा आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात येते. पहिली आंतरराष्ट्रीय परिषद नोव्हेंबर 2016 आपण आयोजित केलेली होती. दुसरी आंतरराष्ट्रीय परिषद जानेवारी 2020 आयोजित करण्यात आलेली होती. या दोन्ही परिषदा अत्यंत यशस्वी ठरल्या असून त्यामध्ये 20 पेक्षा जास्त देशातून आंतरराष्ट्रीय स्तरावरील शास्त्रज्ञ व तंत्रज्ञ यांनी सहभाग नोंदवला होता. या परिषदेत 1,00,000+ शेतकरी बंधूंनी प्रदर्शनाला व पीक प्रात्यक्षिकांना भेटी दिल्या. सर्व स्तरांवर या परिषदेचे स्वागत आणि कौतुक झाले. या यशातून आम्ही प्रेरणा घेऊन व ऊस उत्पादक शेतकरी तसेच साखर उद्योजक यांना अग्रभागी ठेवून 2024 तिसरी आंतरराष्ट्रीय परिषद आम्ही आयोजित केलेली आहे. आज साखर उद्योगासमोर अनेक महत्त्वाचे प्रश्न उभे ठाकलेले आहेत. त्याचबरोबर अनेक नवीन तंत्रज्ञानाची व संशोधनाची दालने सुद्धा खुली झालेली आहेत. आज साखर उद्योग एक नवीन औद्योगिक क्रांतीच्या उंबरठ्यावर उभा आहे. केवळ साखर उत्पादन करणे यापुरते आज साखर कारखान्याच्या सीमा मर्यादित नसून अल्कोहोल, इथेनॉल, हायड्रोजन, सहवीज निर्मिती, वेगवेगळ्या प्रकारची रसायनं यासारखे अनेक उत्पादने निर्माण करून साखर उद्योग आज एक शाश्वत आणि विश्वासार्ह प्रकल्प म्हणून समोर आलेला आहे. त्याचबरोबर शेतीचा जर विचार केला तर बदलत्या हवामानाचे आव्हान समोर असताना तसेच जमीन व पाणी यांचा होणारा ऱ्हास याच्यावर मात करून आज शेतकरी जोमाने व नवीन उमेदीनं ऊसाचे पीक घेत आहे. ऊसाचे पीक घेताना दरवर्षी नवनवीन प्रश्नांवर मात करून शेतकऱ्यांनी आपला तसाच आपल्या परिसराचा विकास घडवून आणलेला आहे. या सर्व बाबींचा विचार करता यात नवीन संशोधनाचा, नवीन तंत्रज्ञानाचा, नवीन शेती पद्धतीचा अत्यंत महत्त्वाचा मोलाचा वाटा आहे. या सर्व बाबी आंतरराष्ट्रीय परिषदाच्या माध्यमातून साखर उद्योजक व शेतकरी यांच्यापर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ आपले विचार मांडणार आहेत. परिषदेमध्ये ऊस शेती व साखर निर्मिती या दोन वेगवेगळ्या पैलूंवर प्रकाशझोत टाकणारी सत्रे आयोजित करण्यात आलेली आहे. साखर निर्मितीबरोबरच इथेनॉल, हायड्रोजन, सहवीज निर्मिती प्रकल्प, शुगर बीटचे उत्पादन, त्यापासून साखर निर्मिती अशा वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने व चर्चासत्रे आपण आयोजित केलेली आहे. या सर्वांचा फायदा व लाभ साखर उद्योगामध्ये काम करणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचारी, प्रशासक, तंत्रज्ञ यांना तर निश्चितपणे होणारच आहे, परंतु त्याबरोबरच या क्षेत्रामध्ये जे विद्यार्थी आहेत, जे अभ्यासक आहे, त्यांना सुद्धा याचा लाभ घेता येणार आहे. शेतकऱ्यांसाठी ही परिषद एक मोठी पर्वणी ठरू शकते. यावेळी प्रथमच आपण शेतकऱ्यांसाठी एक वेगळे दालन खुले केलेले आहे. यामध्ये यशस्वी व पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांच्या यशोगाथा आपण प्रदर्शित करणार आहोत. याच्यापासून निश्चितच नवनवीन गोष्टी तर आपल्याला शिकायला मिळतीलच, परंतु जे शेतकरी प्रत्यक्ष ऊस उत्पादन करतात यांना एक प्रेरणा सुद्धा प्राप्त होईल. तसेच वेगवेगळे पीक प्रात्यक्षिक वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या शेतांमध्ये शेतकऱ्यांना पाहायला मिळणार आहेत. ऊसाच्या विविध जाती, त्यांची वैशिष्ट्य काय आहेत, त्यांची उत्पादकता काय आहे, त्याचा उतारा काय असू शकतो, याचा तुलनात्मक अभ्यास सुद्धा त्यांना करता येईल. अर्थातच शेतकरी दालन व पीक प्रात्यक्षिके या आंतरराष्ट्रीय परिषदेचे विशेष आकर्षण स्थळे असली तरी
शेतीविषयक विविध व्याख्याने, चर्चासत्रे या देखील तितक्याच महत्त्वाच्या, मनोरंजक व माहितीपूर्ण ठरणाऱ्या बाबी आहेत. या सर्वांचा फायदा शेतकऱ्यांना निश्चित होईल. त्यामुळे मी सर्व शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये या परिषदेला यावं असं आवाहन करतो. या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये आणखी एक महत्त्वाचं आकर्षण म्हणजे वेगवेगळ्या साखर उद्योगाशी निगडीत असलेल्या उद्योजकांनी आयोजित केलेले प्रदर्शन हे होय. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या उद्योजकांनी परिषदेच्या अनुषंगाने आपल्याकडील विविध उत्पादने व तंत्रज्ञान याचं प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. त्याद्वारे साखर उद्योग व त्याच्याशी निगडीत असलेले सहउद्योग यांच्याबाबत अधिक तपशीलवार व नाविन्यपूर्ण माहिती सर्वसामान्य साखर उद्योजकापर्यंत पोहोचणार आहे. याचा संपूर्ण लाभ सर्व साखर कारखान्यातील अध्यक्ष, प्रशासक, संचालक, अधिकारी असतील, कर्मचारी असतील या सर्वांनी घ्यावा असे मी त्यांना आवाहन करतो. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये होणाऱ्या या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये आपण सर्वांनी आपला कार्यशील सहभाग नोंदवून या परिषदेचे उद्दिष्ट सफल करावे व त्याचबरोबर आपले ज्ञान, अनुभव, कार्यशीलता वृद्धिंगत करावी अशी आपणा सर्वांना माझी मनापासून विनंती आहे. धन्यवाद.